हॅलो फ्रेंड्स, आज आपण रुबिक क्यूब कसा सॉल्व करायचा हे पाहणार आहोत. त्या अगोदर आपण रुबिक क्यूबची बेसिक माहिती घेऊयात. रुबिक क्यूबला 6 साइड्स असतात, 1, 2, 3, 4, 5 आणि 6. आणि 6 कलर्स असतात, येल्लो लॉ ऑपोजिट व्हाईट, रेड लॉ ऑपोजिट ऑरेंज, ब्लू लॉ ऑपोजिट ग्रीन. व्हाईटला येल्लो, ऑरेंजला रेड, ब्लूला ग्रीन. आणि याला 6 सेंटर पॉईंट आहेत. हे सेंटर पॉइंट जागचे कधीच हलत नाहीत. हे बघा, हा सेंटर पॉइंट, हे आपण फिरवलं तरी हा सेंटर पॉइंट जागचा हलत नाही. तर 6 सेंटर पॉइंट फिक्स असतात. ह्या सेंटर पॉइंटनुसार आपल्याला इथं कुठला कलर येणार हे समजतो. इथं ग्रीन येणार, इथला हा इथला ऑरेंज कलरचा सेंटर पॉइंट, हा ब्ल्यू कलरचा सेंटर पॉइंट. आणि हे जे कोपरे आहेत याला कॉर्नर्स म्हणायचं. आणि हा हे जे दोन कोपऱ्याच्या मधलं जे बॉक्स आहे त्याला एजेस म्हणायचं. तर बघा, हा येलो कलर टॉपला ठेवायचा आणि ही त्याची राईट साईड. तर राईट साईड हे जर असं वरती घेतलं तर याला आर म्हणायचं. आणि हे जर असं घेतलं तर त्याला आर प्राईम म्हणायचं. आर आर प्राईम प्राईम असं वरून कॉमन मी केले. ही लेफ्ट साईड खाली घेतलं यल, हे वरती घेतलं यल प्राईम. ही क्यूबची बॅक साईड इकडं फिरवलं क्लॉकवाईज, इकडं फिरवलं अँटी क्लॉकवाईज. ही क्यूबची डाऊन साईड, क्यूब येल्लो कलर टॉपला ठेवून आपण क्यूब असा पकडलाय. ही डाऊन साईड, डाऊनला हे असं अँटी क्लॉकवाईज आणि इकडं क्लॉकवाईज. ही क्यूबची फ्रंट साईड, आता क्यूब असा पकडला तर ही फ्रंट साईड येणार. ही फ्रंट साईड असा पकडला तर, आता आपण हा असा पकडला फ्रंट साईड, तर हे असं फिरवलं फ्रंट साईड अँटी क्लॉकवाईज, असं फिरवलं क्लॉकवाईज, इकडं फिरवलं अँटी क्लॉकवाईज. आणि ही क्यूबची अप्पर साईड अप, हे असं फिरवलं क्लॉकवाईज, इकडं फिरवलं अँटी क्लॉकवाईज. ही झाली क्यूबची बेसिक इन्फॉर्मेशन. मुलांना क्यूब सॉल्व केल्यामुळं बरेचसे फायदे होतात, जसं की मेमरी इम्प्रूव्ह होते, परत पेशन्स वाढतात, प्रॉब्लेम सॉल्वर माइंड होतं, आपलं माइंड ॲक्टिव्ह होतं. आता आपण हा क्यूब सॉल्व करायला शिकणार आहोत. तर हा ऑलरेडी सॉल्व केलेला क्यूब आहे, सगळ्या कलर्स मॅच झालेला आहे. तर हा आपण मिसमॅच केला क्यूब, तर याला क्रॅम्बल म्हणायचं. आता प्रथम आपण काय करायचं की क्यूबचं सेंटर पॉइंट, कुठलाही एक सेंटर पॉइंट पकडायचा. आपण येल्लो पकडला, येल्लोला ऑपोजिट व्हाईट, तर ह्या सेंटर पॉइंटच्या एजेसमध्ये आपल्याला व्हाईटनं प्लस बनवायचं, म्हणजे इथं व्हाईट, इथं व्हाईट, इथं व्हाईट, इथं व्हाईट. तर इथं ऑलरेडी एक व्हाईट आलेलं आहे, हे बघा. आता सेकंड व्हाईट आपल्याला इथं आणायचे. मग खालच्या साईडला एजेसमध्ये व्हाईट आहे का बघायचं, नाही. मग इथं सेंटरमधल्या लाईनला कुठं व्हाईट आहे का बघायचं, इथं आहे इथं. तर हे जर आपण असं वरती घेतलं तर हे प्लस तयार होण्यासाठी इथं एक व्हाईट आलं. आता इथल्या कॉर्नर, इथल्या एजेसमध्ये बघा सेंटर आहे का, नाही. तर आता हा खाली घेतला, हा व्हाईट. हा असा प्लस बनवायचा. हा प्लस बनवता आलाच पाहिजे, येऊन जातो असं. हे इकडं इकडं असं फिरून हा प्लस बनवायचा. सेकंड स्टेप, हा प्लस बनवल्यानंतर ह्या व्हाईटच्या ह्या एजेसमध्ये सेंटर पॉईंटशी मॅच करायचा. हा सेंटर पॉईंट ऑरेंज आहे तर इथं इथं ग्रीन आहे, तर हे ग्रीन आणि ऑरेंज, हे ग्रीन तर आली पाहिजे किंवा ऑरेंज तरी आलं पाहिजे. आता आपण एजेस मॅच करायला, तिथं ग्रीन आहे म्हणून इथलं सेंटर पॉईंट ग्रीनशी मॅच करायचं. असं फिरवलं, हे झालं ग्रीनशी मॅच. हे
पूर्ण 90 डिग्री खाली घ्यायचं, बॅक व्हाईटला मॅच करायचं. आपण क्यूब असा टॉपला येल्लो पकडलाय असा. आता सेकंड हा येल्लो, इथल्या एजेस मध्ये इथं रेड आहे, इथं पण रेडच आहे, तर ऑलरेडी मॅच आहे. तर हा 90 डिग्री खाली घ्यायचा बॅकला, इथं आला. परत हा पण एजेस सेंटरशी मॅच करायचा, ब्ल्यू. हा पण अगोदरच झालेला आहे, हा ब्ल्यू असा खाली घ्यायचा. परत हा एजेस हा पण सेंटरशी मॅच करायचा, झालेला आहे. आणि हा 90 डिग्री खाली घ्यायचा, हा म्हणजे खाली येल्लोच्या ऑपोजिट व्हाईट याचं प्लस झाला. आता हे प्लस बरोबर आहे का? कारण हे इथं मॅच आहे, इथं मॅच आहे, इथं मॅच आहे, म्हणजे हे आपलं प्लस बरोबर आहे. तर हे प्लस झाल्यानंतर आपल्याला इथं व्हाईट आणायचं, इथं इथं इथं. तर टॉप लेवरला, हा आपला टॉप लेवर येल्लो, ह्या टॉप लेवरला साईडला असं येल्लो व्हाईट आले का बघायचं कुठं. इथं आलंय, इथं आलंय, दोन व्हाईट आलेत. तर हे व्हाईट ह्या व्हाईटच्या कलर, ह्या व्हाईटला इकडं दुसऱ्या कॉर्नर्समध्ये कुठले कलर आहेत बघायचं. ह्या व्हाईटला इथं ऑरेंज आहे आणि इथं ग्रीन आहे. तर हे ग्रीन आणि ऑरेंजच्या सेंटर पॉईंटच्या सेंटरला घ्यायचं. म्हणजे हा बघा, हा कुठला आहे ऑरेंज आणि हा कुठला आहे ग्रीन. आणि ह्या कॉर्नरच्या ऑरेंज आणि ग्रीनच्या सेंटरमध्ये हा ठोकळा आणायचा. तो अगोदरच आलेला आहे. तर अगोदर आल्यानंतर हे ह्या व्हाईटच्या समोरच्या साईडला जिथं जास्त ब्लॉक असतील, आता इथं हे दोन आहेत म्हणून हे इकडच्या साईडला फिरवायचं असं. आणि आपल्याला इथं प्लेस करायचं आहे हा व्हाईट, म्हणून हे डाव्या साईडचं हे असं वरती आणायचं. आणि हा होता तसा आणा, इथं होता तसा इथं आणायचा. आणि हा खाली घेऊन जायचं व्हाईट. हा व्हाईट बघा इथं प्लेस झाला. आणि इथं ऑरेंजला ऑरेंज, इथं ग्रीनला ग्रीन. आता दुसरा बघायचा, इथं एक व्हाईट आहे. मग हा व्हाईट, ह्या व्हाईटच्या इथं वरती एका साईडला रेड कलर आहे, एका साईडला ब्ल्यू कलर आहे. तर हा ब्ल्यू आणि रेडच्या सेंटरला आला पाहिजे, सेंटर पॉईंटच्या मध्ये आला पाहिजे. आता हा ब्ल्यू आणि रेडचं सेंटर, तर ह्या सेंटरच्या दोन्ही सेंटरमध्ये हे कॉर्नर आलं. आता हे कॉर्नर इकडं टर्न होणार, कारण ह्याच्या पुढं दोन बॉक्स आहेत. हे इकडं टर्न केलं, पुन्हा इथं प्लेस करायचं आपल्याला. हा वरती घेतला आणि हे होतं तसं तिथं डबल घेऊन गेलो आणि हा खाली. तर हा व्हाईट इथं प्लेस झाला, इथं रेडला रेड आणि ब्ल्यूला ब्ल्यू. आता नेक्स्ट, नेक्स्ट आता इथं कुठला कलर आहे, ग्रीन. आणि इथं रेड, इथं पण सेंटरला रेड आहे आणि ग्रीन कुठं आहे, इथं आहे. हा आपण टॉपला येल्लो पकडायचा, असाच पकडायचा क्यूब, हा असा पकडून. आता ह्या व्हाईटच्या समोर दोन बाजू आहेत, तर हा समोरती फिरवला. इथं प्लेस करायचं असल्यामुळे हा कॉर्नर इथं आणला. हे परत होतं तसं आणि हा खाली. हे इथं झालं व्हाईट. आता हे व्हाईट, आता फक्त एक राहिले व्हाईट. आता कुठं आहे व्हाईट, इथल्या कॉर्नरला. तर ह्याच्या साईडला कुठला ब्ल्यू आणि ऑरेंज कलर आहे, मग ब्ल्यू आणि ऑरेंजच्या सेंटर पॉईंटशी न्यायचं, सेंटर पॉईंटच्या मधामध्ये घ्यायचं हे, हे दोन्हीच्या ब्ल्यू आणि ऑरेंज व्हाईट. आता ह्या व्हाईटच्या पुढं इकडं दोन बॉक्स आहेत, म्हणून हा इकडं टर्न करायचा. इथं प्लेस करायचं असल्यामुळं हा वरती घ्यायचा, परत हा होता तसा इथं आणि हा खाली. ही झाली आपली फर्स्ट लेअर तयार, ऑरेंज ब्ल्यू रेड ग्रीन आणि हे व्हाईट. कधी कधी काय होतं की हे व्हाईट जे आहे हे इथल्या लेअरला साईडच्या न येता कधी कधी वर येतं. तर आपण काय करायचं, तेव्हा कुठला व्हाईट इथं प्लेस व्हायचं राहायचं त्या कॉर्नरच्या वरती आणून ठेवायचं त्याला. हा इथं आणला म्हणजे हा इथं प्लेस होणार आहे, हा इथं आणला. तर परत त्याला वरती घ्यायचं
उजवी बाजू हे अपर साइड दोन वेस टर्न करायची आणि हे होतं तसं हे बघ. यानंतर मग व्हाईटच्या ह्या साईडला ब्ल्यू आहे, ह्या साईडला ऑरेंज आहे, म्हणून ऑरेंज आणि ब्ल्यूच्या सेंटरला घेऊन यायचं हा. आणि व्हाईटच्या ह्या साईडला दोन बॉक्स असल्यामुळं हे पुढं टर्न करायचं, हे मागची बाजू त्याच्यावरती घ्यायची, ही होती तशी परत घ्यायची आणि हे खाली. आता हे बघा, हे व्हाईट, रेड, ग्रीन, ऑरेंज ही सेंटर पॉईंटशी मॅच आहेत. तर अशा प्रकारे आपला हा फर्स्ट लेअर कम्प्लीट झाला. सेकंड लेअर आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघू.